जय शिवराय मित्रांनो, आज आपण नाशिकच्या लाडका किल्ला म्हणजे किल्ला रामशेज याला भेट देणार आहोत. रामशेज किल्ला नाशिकपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकपासून आपण पेठकडे जाताना हा किल्ला आपणास पावेस मिळतो. या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक मार्ग कामाणीमधून आणि दुसरा मार्ग गावामधून. त्यापैकी दुसरा मार्ग हा प्रचलित असल्या कारणामुळे सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर जणू यात्राच भरते. असंख्य नाशिककर या किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एक माहिती फलक दिसतो. रामजी पवार यांच्या नेतृत्वाखाली 600 मावळ्यांनी हा किल्ला कसा अजिंक्य ठेवला त्याचं वर्णन इथे पाहावयास मिळते. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव दत्ता मोडे, मी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. याचं नाव आहे एक दिवस स्वराज्यासाठी. आजची आपली मोहीम आहे किल्ले रामशेज. तुम्ही बघू शकतात माझे मागे किल्ले रामशेज. या किल्ल्याला आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत. या किल्ल्याची माहिती द्यायची झालीच तर हा किल्ला म्हणजेच मराठ्यांनी मुघलांविरुद्ध चिवटपणे केलेले प्रतिकाराचे एक उत्तम उदाहरण आहे. आज आपण या किल्ल्याची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब नसन केला तो सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या घंटीच्या आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. गावातून किल्ल्याकडे प्रवेश केल्यानंतर आपण सरळ वाहनतळावरच पोहोचतो. तेथे गाव पातळीवर एक वाहनतळ केले आहे. तेथे छोटे मोठे दुकानेही लावले जातात. गडावर खाद्यपदार्थ मिळत नसल्यामुळे लोक आपल्यासोबतच घेऊन जातात. या ठिकाणी आपल्याला सिमेंटच्या पायऱ्या भेटतात आणि थोडं पुढे गेल्यानंतर कोथळ्यात कोरलेल्या दगडांच्या पायऱ्या आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की डोंगराला एक गुहा आहे. तो गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतल्यानंतर समोरच श्रीरामाचे मंदिर आहे. त्या मंदिरावर एक शिलालेख कोरलेला आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीरामाचे, लक्ष्मणाचे, माते सीतेचे, श्री गुरुदत्तांचे आणि मातेचे दर्शन आपल्यास होते. मंदिरामध्ये असलेल्या संतांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली. हमारा नाम संत राम बालकदास जी महाराज. अयोध्या खाक चौक से हम पधारे यहाँ. 2008 से यहाँ भगवान की पूजा पाठ कर रहे हैं. पहले यहाँ कोई सेवा नहीं करता था. यहाँ जो है राम भगवान की चरण पाद का थी. तो यहाँ पता लगा कि यहाँ भगवान उस समय यहाँ वनवास काटने को आए थे. यहाँ राम भगवान ने स्वागु खरभूषण बाली सुपनाखा किनार इनका सबका संघर्ष किया. इधर साधु संत का यज्ञ करवाया. यहाँ विश्वामित्र जी आए. पहाड़ पे बड़ा कुंड बना हुआ है, झंडा चढ़ाया जाता है. यहाँ वहाँ यज्ञ हुआ, यज्ञ कराए राम भगवान. फिर यहाँ से राम भगवान चित्रकूट चले गए. चित्रकूट से फिर भगवान फिर बाद में फिर आए द्वारा. तो सीता जी को संग लेके आए राम लक्ष्मण सीता जी. अच्छा. तो कुछ समय यहाँ भगवान रहे. ये पूरा दंडक कार्य बन था. तो इसी जगह पर भगवान ने वनवास काटा है. अच्छा. यहीं से सीता जी को चुरा के रावण ले गया. फिर तो भगवान यहाँ से टाकी धाम पास में वहाँ गिद्धराज जटाऊ मिले. वहां से भगवान को पता मिला. फिर गिद्धराज जटाऊ ने कहा उधर जाओ किष्कंधा, वहां हनुमान जी मिलेंगे आपको, रास्ता बताएंगे. तो फिर किष्कंधा गए राम लक्ष्मण जी. वहां हनुमान जी मिले, उनसे सौदो लगाया. शेत बंद रामी सुरंग गए, वहां पुल बांधा. भगवान पार हुए. फिर वहां श्री लंका गए. अच्छा. फिर वहां से विजय पद प्राप्त कर फिर वापस आए यहीं. रामशेज किल्ल्यावर एकूण 23 टाके आहेत. त्यापैकी ही एक टाकी राम मंदिराच्या खालच्या बाजूस ही टाकी आहे. इथे आपल्याला 12 महिने पाणी पाहावयास मिळते. हे पाणी स्वच्छ आहे आणि पिण्यायोग्य आहे. काही अंतरवट चालत गेल्यानंतर आपण नकळत गडाच्या वरच्या भागावर पोहोचतो.
तेथे आपणास दिसते ती विस्तृत अशी माची आणि सुंदर दिसणारा भूपृष्ठभाग। गडाच्या माथ्यावरून घेतलेला हा 360 अँगलनी एक दृश्य अतिशय सुंदर मन मोहून टाकणार आहे। गडावर जेव्हा आपण येतो त्यावेळेस आपल्याला गडावरचा पूर्ण पृष्ठभाग पाहावयास मिळतो। तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हा जो आहे इथे खाली पारेकरांचे देवड्या होतात, इमोरील भागांवर लक्ष देत असे। आपण नेहमी त्या ठिकाणी आता जाणार आहोत। खाली उतरताना अंगावर एक शहारा येतो। आज आपण त्या ठिकाणी चाललो आहोत। त्या ठिकाणी त्या काळामधील सैनिक त्या ठिकाणावरून संपूर्ण भूभागाकडे लक्ष देत असे। या ठिकाणी आपल्याला कलाकुशलतेचा सुंदर असा आणखी एक नमुना पाहावयास मिळतो। हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला एक चोर दरवाजा आहे। तेथे पहारेकरांना लपण्यासाठी एक जागा केली आहे आणि तिथून ते खालील बाजू संपूर्ण लक्ष ठेवू शकतात। इथून आपल्याला महादेवाची पिंडे सुद्धा पाहावयास मिळते। मित्रांनो, आज आपण रामशेत गडावर आलो आहोत। इथे मला काही आपले मित्र भेटले आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया। प्रवीण गुरु, भाऊसाहेब चवणके, महादेव किल्लारे, डॉक्टर अजय कापडणे, प्रवीण भेरे। मोगलांच्या विरोधात 1682 साली जेव्हा औरंगजेबाने दख्खनीवर स्वारी केली तर त्यावेळेस प्रथम किल्ला कोणता घ्यायचा म्हणून त्याची रामशेतची निवड करण्यात आली होती आणि हा छोटासा किल्ला लगेच घेऊ, एका दिवसामध्ये हा काबीज केला जाईल आणि मुघलांच्या ताब्यात येईल असं औरंगजेबाला वाटलं होतं। परंतु तब्बल 5.5 वर्ष हा किल्ला अजिंक्य राहिला आणि अजिंक्य राहिल्यानंतरही त्याला तो जिंकता आला नाही आणि पंद पितुरीने तो किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला असा मराठ्यांचा शौर्यगाथा सांगणारा हा अजिंक्य रामशेत नाशिक पासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्यावरती सुरुवातीला सर्वप्रथम राम मंदिर, राम मंदिराच्या खाली पाण्याचा टाक आहे। त्यानंतर वरती आल्यावरती दारू आणि दारू कोठार किंवा आपण त्याला सैन्याचे साहित्य ठेवायची जागा असं पण म्हणू शकतो। पुढे विस्तीर्ण अशी मोठी माची, माचीच्या जवळच या बाजूला जर आपण आलोय तर आपण आता जिथं उभय आता जे दिसतंय तो म्हणजे हत्ती दरवाजा। हत्ती दरवाजाच्याच आपण चुन्याचा गाळा बघू शकतो। जवळच टाकावे साधारणतः इथं पूर्ण रामशेत वरती 23 टाक्या साधारणतः 23 टाक्या आहे। बऱ्यापैकी सुस्थिती आणि वर्षभर पाणी साठा राहील अशा टाक्या, एकदम चांगल्या पद्धतीचं पाणी असे अशा टाक्या पण इथे आहे। आणि विषय असा आहे की इथं भरपूर प्रमाणात वस्ती असेल असं जाणवत आहे, कारण इथं जे वाड्यांचे अवशेष बघता खूप प्रमाणात वस्ती राहू शकत नाही। आता आपण ज्या ठिकाणी उभं आहेत ते आहे चुन्याचा गाणा। चुन्याचा गाणा म्हणजे एक सर्कल असतं वर्तुळाकार, जे आता रामशेतच्या हत्ती दरवाजाच्या वरती आलो आपण की त्याच्या बाजूला चुन्याचा गाणा आहे। ह्या चुन्याच्या गाण्याचा उपयोग चुन्याचं मळण्यासाठी आणि तटबंदीचं बांधकाम करण्यासाठी किंवा घराचे अवशेष किंवा घर किंवा वाडे बनवण्यासाठी हा चुन्याचा गाणा वापरला जात असे। चुन्याचा गाणा पण नेमकी ते कसं करतो ते किंवा नेमकी ते कसे होते त्या थोडक्यात माहिती द्या। चुना आणि त्याच्यामधले जे काही पदार्थ असायचे म्हणजे त्याच्यामध्ये बेल असायचं, गुळ असायचा, अजून काही तत्सम पदार्थ टाकून ज्याच्यामध्ये घट्ट तयार होईल किंवा सिमेंट सारखं सिमेंटिंग तयार होईल अशा पद्धतीने हे चुना आणि त्याचे मिश्रण त्या नालीमध्ये टाकून इथं या प्रकारचा बेरिंग सारखं जे फिरेल सर वर्तुळाकार असं असायचं आणि इथून एक दगड लाकडाचा ओंडका ठेवून त्याला ते चाक लावलेलं असायचं आणि ते गोल गोल फिरल्यानंतर त्याच्यावरनं ते प्रेशर क्रिएट होऊन ते चुनाचं मिश्रण एकजीव होत असे। चुन्याचा गाणा हा काही प्रमाणात असा असावा। उत्तर दिशेला काही अंतर वर चालत गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे टाकी दिसते। गडकिल्ले संवर्धनाच्या साह्याने आम्ही येथे व्यवस्थित दगड रचले होते। तसंच या ठिकाणी हे ज्या टाक्या दिसतात त्या टाक्या आम्ही पावसाळ्यामध्ये व्यवस्थित साफ केल्या होत्या। किल्ल्याच्या वायव्य दिशेला पुढे गेल्यानंतर आम्हाला एक अनपेक्षित गोष्ट भेटली। रामशेतला आपण ज्या ठिकाणी उभं आहोत ते ठिकाण म्हणजे चोर दरवाजा। आपण या ठिकाणी आहे तरी आपल्या लक्षात येणार नाही की ते चोर दरवाजा।
हा जो फिल्ट्रेशन टँक बनवला त्यांनी, त्याच्यामध्ये वाळू वगैरे टाकून त्यात येणारं पाणी यात जाणार, ह्या टाक्यातून जे वरती येणार नाही ते शुद्ध पाणी ह्या टाक्यामध्ये जाणार, ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते निघून जाणार. आता आपण सरदारांचे जे बालेकिल्ल्यावरील सरदारांच्या वाड्याचे अवशेष बघितले, त्याच्या पुढे पाण्याच्या टाक्या, इथून आपण जेव्हा उत्तरेकडे निघतो भवानी मातेच्या मंदिराकडे, तर वाटेत आपल्याला जे दिसत आहेत हे घराचे डोते आपल्याला दिसतात. गवत वाढल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये, पण घराचे राहिलेले स्लेंथी आहे तर ती आपल्याला दिसू शकते. पाया जो आहे घराचा पाया बऱ्यापैकी तर जवळपास 7-8 घरांचे डोते आपल्याला या ठिकाणी बघू शकतो. आणि पलीकडे परत खाली थोडंसं उतरल्यानंतर जे पठार लागतं त्याच्यावर परत काही घराचे अवशेष आहेत.